नमस्कार मित्रांनो, मी तेजस खामकर तुमच्या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण एक स्पेशल व्हिडिओ आणलाय, यामध्ये आपण लॉकडाऊन वेडिंग थीम असा हा व्हिडिओ आहे. सो यामध्ये नियोजिताई आणि पंकजाताई यांना सर्वप्रथम माझ्याकडनं कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट फॉर देअर फ्युचर मॅरिड लाईफ. तर या व्हिडिओमध्ये खूप काय काय आहे आणि हा तुम्हाला माहिती मी सांगितलं की लॉकडाऊन वेडिंग थीम यावरती आपण हा व्हिडिओ बनवलाय. तर तुम्ही अर्धवट बघू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी मजा ती समजेल. आणि बघूया आपण, आता मी बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बघितल्या चांगला आहे. सो आपण व्हिडिओ चालू करूया. हाय नियोती आणि पंकज, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. ज्या दिवसाची वाट तुम्ही खूप आतुरतेने बघत आहात तो आज दिवस फायनली आलेला आहे. तुझ्या लग्नाचं प्लॅनिंग आपण खूप केलं होतं सगळ्यांनी मिळून, पण ते लॉकडाऊनमुळे शक्य झालेलं नाहीये. पण सगळ्यांनी, तुझ्या फॅमिली, आपण फ्रेंड्स सगळे मिळून आम्ही घरात सुरक्षित राहून तुझ्या लग्नाचा आम्ही आनंद घेतलेला आहे. सो तू हा व्हिडिओ नक्की बघ, तुला छान आवडेल. सस्नेह नमस्कार. आमची धाकटी कन्या नियोती हिचा शुभ विवाह चिरंजीव पंकज पाटील याचबरोबर रविवार दिनांक 14/2 रोजी दुपारी 12:39 शुभ मुहूर्तावर करण्याची योजना आहे. सद्य परिस्थितीनुसार आपण विवाह सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाही, तरी आपले शुभाशीर्वाद हेच नवदंपत्यास फार मोलाचे आहेत. धन्यवाद. हाय हाय. माझी एवढी लहान बावली आज एवढी मोठी झाली की तिचं लग्न होत आहे. बाप रे. पंकज, माझ्या नानूची, माझ्या बावलीची खूप काळजी घ्या. मला माहिती आहे तू तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेशील, मला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्सच आहे. नेहमी एकमेकांबरोबर राहा, एकमेकांना सपोर्ट करा, एकमेकांवर विश्वास ठेवा. आणि जी तुमची स्वप्न आहेत ती हळूहळू का होईना सगळी स्वप्न पूर्ण करा. सिस्टर इन लॉ, तुझ्या एकुलत्या एक जीजूंकडून तुला लग्नाच्या खूप 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 शुभेच्छा, आणि त्याचप्रकारे होणाऱ्या साडूंनाही लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लग्नानंतरही सिस्टर इन लॉ आपली टीम कायम राहील. तुम्हा दोघांना नवीन आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. कहिए क्या सुनेंगे आप? अरे पहले ये कहिए कहाँ थी आप? मैं कर रही थी किसी का इंतजार. कौन है वो? वो जिससे मैं करती हूँ प्यार. हाँ. और जिससे करती हूँ मिन्नतें बार बार. कैसे? रंगी परोड़ आवी खुशियों संगे लावी हर घाए हयो हाय हाय. रंगी परोड़ आवी खुशियों संगे लावी हर घाए हयो हाय हाय. आशानी किरणों बिखराए उमंग भी छलकाए मन हड़वे थी गुनगुनाए हाय 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 हाय. शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई. हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई. ख्वाबों के बीच कच्ची जमीन पे हमको बोना है आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है अपना बोझ मिल के साथ ही हमको ढोना है. शहनाई शहनाई शहनाई. रास रचिलो साज सजिलो शुभ घड़ी छे आवी आछा आछा टम टमाता शमणाओ जे लावी ओ लावी.
का तारों का सबका कहना है, एक हजारों में तेरी बहना है, सारी Yeah.
से दूर कहीं ना जा, बस यही कहीं रह जा। मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या। मुझसे दूर कहीं ना जा, बस यही कहीं रह जा। मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या। तेरी मेरी कहानी वाले काजल को मेरा सलाम, जुल्फों के काले काले बादल को मेरा सलाम। हो तेरी आंखों के मतवाले काजल को मेरा सलाम, जुल्फों के काले काले बादल को मेरा सलाम। घायल कर दे मुझे यार तेरी पायल की झनकार, सोनी सोनी ते
तेरी सोनी हर अदा को सलाम सलाम इश्क 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 सलाम इश्क सलाम इश्क 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 सलाम इश्क सलाम इश्क सलाम सलाम इश्क सलाम सलाम इश्क सलाम सलाम इश्क सलाम ऑफ बीट है पर कुड़िया दे नाल बहुत स्वीट है मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया दे नाल बहुत स्वीट है ढोंगी सा ये बड़ा ढीट है वायरल हो गया ये ट्वीट पर फूल वूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है शगन तेरी की लगन तेरी की हमने कर दी तैयारी है नचते ने सारे लाल मिल के आज हिल डुल के मैं डालू डाल पे भंगड़ा तू भी जिसका वाले चले और रंग जमा दे हमके बने सभी मत वाले आज
नवीन आयुष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला आमचे खूप खूप भरपूर आशीर्वाद।
सदैव सुखी रहा, आनंदी रहा, एकमेकांसोबत रहा, एकमेकांसोबत रहा, एकमेकांचा आदर करा, नंदा सौख्य बरे बघा। नियती आणि पंकज तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आम्ही लग्नाला येऊ शकत नाही पण आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत। विश यू हॅपी मॅरिड लाईफ। बेटा तुझ्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा। जशी सुंदर आहेस तसंच तुझं सुंदर मन आहे। तू खूप छान मुलगी आहेस। प्रत्येक गोष्टी एकदम अत्यंत मॅनेज करण्याची जी पद्धत आहे ती खरंच तुझ्याकडे खूप सुंदर आहे। एखादं कुठलं काम घेतलं त्याला परफेक्टली प्रोजेक्ट वाईज कसं मॅनेजमेंट त्याला कन्सल्टिंग करायचं त्या पद्धतीने तू करतेस। आता तुझं लग्न आहे, लग्नाला पण तू एक सुंदर तऱ्हेने एक तू छान आकार दे। तुझ्या पुढच्या भविष्याला पण एक तू छान आकार दे। तुला पंकजसारखा खूप सुंदर आणि समजूतदार साथीदार मिळालेला आहे। वी दाजी आजोबा अँड फॅमिलीच्या वतीने आम्ही तुला खूप खूप शुभेच्छा देतो। विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जनरल लाईफ। लव यू नियती। हॅलो नियती आणि पंकज, तुम्हा दोघांना आमच्याकडून लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो ही आम्हा दोघांकडून ईश्वरचरणी प्रार्थना। आणि पुन्हा एकदा लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बाय। 1 2 3 स्टार्ट। खुश रहे तू सुधा, ये हमारी है दुआ। बाळ, काही अपर्या परिस्थितीमुळे जर आम्ही तुझ्या लग्नाला उपस्थित राहू नाही शकलो तर माफ करशील अशी आमची अपेक्षा करतो। आणि पुढील आयुष्याच्या प्रवासाला आमच्या सर्वांकडनं तुला लाख लाख शुभेच्छा। नियती आणि पंकज, तुम्हा दोघांना तुमच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा। लग्नानंतरच्या सुखी संसारासाठी आमच्याकडनं खूप खूप आशीर्वाद। नॅनो हॅपी मॅरिड लाईफ। हॅपी मॅरिड लाईफ टू बोथ ऑफ यू। मॅडम बोला। आनंदाने संसार करा, चांगला संसार करा। संसार नांदव। पंकज सुद्धा एक छान साथीदार तुला मिळाला आहे। विश यू हॅपी जर्नी इन युअर फ्युचर लाईफ। बेटा हाय नियती, विश यू व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ। हाय नियती, तुझ्या लग्नाच्या भरपूर प्लॅनिंग केले होते पण आता कंडिशन अशी आहे की इथूनच तुला विश करत आहोत। विशिंग यू अँड पंकज अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ। हाय नियती, पंकज आणि दोघांना विश यू हॅपी मॅरिड लाईफ अँड एन्जॉय युअर लाईफ। बाय नियती, हॅव फन। या लॉकडाऊनमुळे येऊ शकलो नाही आणि आमच्या आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहे। सदा सुखी राहा। चिरंजीव पंकज आणि ची सौका नियुती, तुम्हा दोघांनाही लग्नाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आयुष्य मान हो। आम्हाला तुमच्या लग्नाला लॉकडाऊनमुळे येता आलं नाही। आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत। नांदा सौख्य बरे। पंकज, कॉंग्रॅच्युलेशन्स, फायनली हा दिवस आला ज्याची तुम्ही एवढ्या दिवसापासून वाट बघत होता। खूप खुश राहा, ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी। आणि प्लीज सॅड नकोस की आम्ही सगळे नाही आहोत तिथे। आपण तुझ्या रिसेप्शनला खूप मजा करू, खूप धमाल करू। वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स। हॅलो बावली आणि जिजू, आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे। लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा। गॉड ब्लेस यू। हाय नियती मॅम। हाय पंकज सर, तुम्हाला लग्नाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। हाय, फर्स्ट ऑफ ऑल कंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू। मोस्ट ब्युटिफुल, वंडरफुल अँड लव्हिंग कपल। आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या एक गोड आणि नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे। नेहमी असेच आनंदी रहा, खुश रहा,
तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. गॉड ब्लेस यू. सोनियो, तुला नक्कीच आवडली असेल ही लॉकडाऊन वेडिंग थीम, तर मला कळव आणि आपल्या ह्या व्हिडिओला कमेंट कर. सो गाईज, नियोतीला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, पण हे व्हिडिओ जे करण्यासाठी मला जास्त हेल्प जी केली आहे ती नियोतीची बहीण म्हणजे पिवताई. पिवताईनी हा फॅमिलीजकडून मला व्हिडिओ घेऊन दिलाय, त्यामुळे पिवताईचे आभार, तिच्या आई वडिलांचे आभार, त्यांच्या फॅमिलीजचे आभार आणि माझे फ्रेंड्स ज्यांनी मला हा व्हिडिओ दिलाय त्यांचे धन्यवाद. सगळ्यात मेन म्हणजे आणि शेवटचं मला बोलायचं राहिलं, हे जी व्हिडिओ मला करण्यासाठी मला जी आयडिया जो सपोर्ट दिलाय तो तेजसच्या मम्मीने मला दिलाय, आणि सगळ्यात मोठं एकदम स्पेशल थँक्स टू तेजस, त्यांनी हा व्हिडिओ मला पूर्ण बनवून दिलेला आहे. पूर्ण एडिट वगैरे सगळं म्हणजे सगळं जे व्हिडिओचं काम आहे ते मला तेजसने करून दिलेलं आहे. पण हा व्हिडिओ बनवून मी नियोतीपर्यंत पोहोचवणार कसा, ती आयडिया सुद्धा मला तेजसने दिलेली आहे. त्याच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ मी पोहोचवलेला आहे नियोतीपर्यंत. चला तर गाईज, ही व्हिडिओ हे जे थीम आहे लॉकडाऊन वेडिंग थीम, ही व्हिडिओ करण्यासाठी तेजसने आपल्याला खूपच सपोर्ट केलेला आहे, तर आपण पण त्याला सपोर्ट करूया. तर आपल्याला सपोर्ट करण्यासाठी फक्त एवढं करायचंय, याच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि खाली दिलेलं बेल आयकन नक्की प्रेस करा. ह्या व्हिडिओचा शेवट सुद्धा मी तेजसच्या स्टाईलमध्ये आता करणार आहे. तर आपलं लॉकडाऊन आता थोडं शिथिल झालेलं आहे, तर जी लोक घरातून बाहेर जात असतील तर त्यांनी मास्क नक्की वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आणि जर जे लोक घरातून बाहेर जात नसतील तर त्यांनी घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.